मला आठवतं माझ्याकडे ते ज्यावेळेस पाण्याकरता आले होते त्यांनी मला सांगितलं, देवेंद्रजी मी 100 वेळा उद्धवजींकडे गेलो आणि सांगितलं की मनवाडची नगरपालिका ही गरीब नगरपालिका आहे, 90 कोटी रुपये भरायचे आहे ते आम्ही भरू शकत नाही, आम्हाला लोकवर्गणी माफ करा आणि ते पैसे राज्य सरकारच्या वतीनं खास बाब म्हणून द्या, पण एवढे पत्र लिहिले, एवढे वेळा जाऊन भेटलो पण मला ते मिळालं नाही। मी म्हटलं सुहासजी चिंता करू नका, आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तुमचं सरकार आलंय आणि एका झटक्यात आम्ही त्या ठिकाणी ते पैसे मंजूर केले आणि मला विश्वास आहे 10% काम बाकी आहे, त्या 10% काम झाल्यानंतर सुहास कांदेंच्या नेतृत्वामध्ये मनमाड शहर हे इथला दुष्काळ हा इतिहास असेल आणि रोज प्रत्येकाच्या घरात मुबलक पाणी या मनमाड शहरामध्ये आलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो। नांदगावची योजना असेल, 78 गावाची योजना असेल, सगळ्या योजना मिळून 3500 कोटी रुपये या ठिकाणी सुहास कांदेंनी आणले आणि याचसोबत या ठिकाणी गिरणा धरणातून पांजण डाव्या कालव्यातून पाण्याची मागणी आहे, माळमाथ्यावरच्या पाण्याची मागणी आहे, या सगळ्या मागण्या तुम्हाला माहिती आहे। तुम्ही जेव्हाही माझ्याकडे किंवा शिंदे साहेबांकडे येता कधीच रिकाम्या हाताने जात नाही, आम्ही तुमच्याकरता बेरर चेक सारखे आहोत, तुम्ही थेट त्याच्यावर स्वतःचं नाव लिहू शकता, त्यामुळे या ज्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी मागणी केल्या आहेत मी तुम्हाला सांगतो 20 तारखेला निवडणूक होत्या, 21 तारखेला मीटिंग लावतो आणि 1 आठवड्यामध्ये या सगळ्या तुमच्या गोष्टी या ठिकाणी निकाली काढून देतो। आपल्याला एवढंच करून थांबायचं नाहीये, भारतीताईंना आणि मोदीजींना निवडून दिल्यानंतर पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे वाहून जातं ते पाणी पूर्वेकडे आणून नाशिक नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमचा दूर करायचा आहे, त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे, त्याला 60-70 हजार कोटी रुपये लागतील पण मला विश्वास आहे तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले की हे 60-70 हजार कोटी रुपये आम्ही मोदीजींकडनं आणू आणि त्यानंतर हा जो पाण्याचा संघर्ष आहे या नाशिक जिल्ह्यातला नगर जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातला हा संघर्ष कायमचा इतिहास जमा करून या भागाला पाणीदार आम्ही करून दाखवू आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून निश्चितपणे होईल।